नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुधा मूर्ती लिखित इयत्ता 7वीचा सलाम नमस्ते हा पाठ अभ्यासणार आहोत. अत्यंत गरीब परिस्थिती असूनही माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती, दुसऱ्याच्या दुःखाविषयीची जाणीव इत्यादी गुण शेख महम्मद व त्याची मृत्यूच्या दारात उभी असलेली बहीण झुबेदा यांच्या ठाई दिसून येतात. प्रस्तुत पाठात लेखिका सुधा मूर्ती यांनी अत्यंत हृदयस्पर्शी असे वर्णन केले आहे. शेख महम्मदचं एक छोटंसं दुकान होतं. तो वह्यांची किरकोळीनं विक्री करायचा. किरकोळीनं म्हणजे शुल्लक विक्री करायचा. दरवर्षी जून महिन्यात लेखिका त्याच्याकडून मोठ्या संख्येने वह्या विकत घ्यायच्या आणि झोपडपट्टीतील मुलांमध्ये वाटायच्या. त्याचं दुकान लेखिकेच्या ऑफिसच्या जवळच होतं. दुकानाची जागा भाड्याची होती. शेख महम्मद फार संकोची स्वभावाचा होता. संकोची स्वभाव म्हणजे लाजाळू वृत्ती. तो वह्या आणून लेखिकेकडे पोचवायचा आणि त्यांचा चेक तयार झाला की लेखिका त्याला तसं पळवायच्या आणि तो येऊन तो चेक घेऊन जायचा. हा, ती तेवढीशी मिठाई घरी जाऊन पुरली असती की नाही कोणास ठाऊक. तेव्हा तो म्हणाला, मॅडम मला एक मुलगी आहे, शिवाय माझी भाची पण माझ्याकडे असते. का बरं, तुझी भाची तुझ्याकडे का असते? त्यावर शेख महम्मद म्हणतो, माझी बहीण झुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडेच राहते. विधवा म्हणजे जिचा पती मरण पावला आहे अशी स्त्री. लेखिकेला हे ऐकून शेख बद्दल वाईट वाटलं. तो एक छोटासा दुकानदार होता. तो खूप कमवत नव्हता. कमवणे म्हणजे काम करून पैसे मिळवणे. त्यामुळे लेखिकेला वाटलं की याच्या कुटुंबाविषयी अधिक माहिती काढावी. लेखिकेने विचारले, झुबेदा काय करते? महम्मद म्हणाला, ती उत्तम शिवणकाम करते. ती आणि माझी बायको अशा दोघी जणी मिळून घरी शिवणाचा व्यवसाय करतात. अल्लाची मेहरबानी आहे. अल्लाची मेहरबानी म्हणजे परमेश्वराची कृपा. आमचं छोटंसं भाड्याचं घर आहे. आम्ही समाधानी आहोत. त्याचं हे उत्तर लेखिकेच्या मनाला स्पर्श करून गेलं. मनाला स्पर्श करणे म्हणजे हृदयाला भावणे. आजकालच्या जगात समाधान हा शब्द तसा दुर्मिळच झाला आहे.